एखाद्याचं भाषण कुठेतरी गुंडाचं गुंडाच्या टोळीवाल्याचं भाषण गुंडाचं गुंडाच्या टोळीवाल्याचं भाषण कधी ऐकायचं नसतं. त्या गुंडाला पण लोक टाळ्या वाजवतात कधी कधी. मला वाटतं काल परवा दिवशी इथंच कोणतरी भाषण करत होत. मी कुठेतरी मी दीपक न्यू कधी असलं ऐकत नाही भाषण कधी कोणाचं. कसं असतं कुठं कुणाच तरी एखाद्याचं भाषण कुठेतरी गुंडाचं गुंडाच्या टोळीवाल्याचं भाषण कधी ऐकायचं नसतं. आणि त्याचं कुठं आणि कुशल लोक कुणाल त्या गुंडाला पण लोक टाळ्या वाजवतात कधी कधी. वाईट वाटतं तालुक्याच्या लोकांचं सुद्धा कधी कधी. असं कुठं अरे ओपन बोलतो काही लोक जी गुंड प्रवृत्तीची असतात त्यांचा कुठेतरी समाचार हा घेतला गेला पाहिजे. त्यांना कुठेतरी त्याच्यासमोर दादा शेवाळे बापू आमच्या पोलीस स्टेशन बिचारे पोलीस तुम्हाला मी सांगतो खूप चांगलं काम करतात. आमचा महसूल विभाग खूप चांगलं काम करत आहे. दादा त्यांच्यावरती जर अशा वाबाडे लागण्याचा प्रयत्न जर केला हा इतर विषय झाला पण मी उद्या हा विषय काढला. या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील. आपले नेते या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील. आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे असतील. या सर्वांचा विश्वास हा आपल्या प्रदीपदादा गारडकरांवरती आहे. त्यामुळेच त्यांना जिल्ह्याची खूप मोठी जबाबदारी या तिन्ही नेत्यांनी दिली. बघा एक आश्चर्य की पूर्वी 14 साली या राष्ट्रवादी पक्षाचे तीनच आमदार होते. एक मी एक अजितदादा आणि वळसे पाटील. पण आपल्या प्रदीपदादाचा पायगुण लय वेगळा. प्रदीपदादा तुमच्या पायगुणामुळं जिल्ह्यातला एक आमदार एक अपवाद सोडला तर सगळे आमदार दादा राष्ट्रवादी पक्षात झाले. या दादा तुमचं खूप मोठं कष्ट आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. तुमचा संघर्ष तुम्ही सगळ्यांसाठी केलेलं चांगल्या प्रकारचं नियोजन याचं निश्चित प्रकारे बंधूंना आपण सर्वांनी त्याची दखल ही बंधूंना आपण घेतली गेली पाहिजे.